जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस गणेश पाटील यांनी जिल्हा परिषद सभापती निवडीत सहभाग घेऊ नये असा व्हीप सत्ताधारी गटातील काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या 27 सदस्यांना बजावला होता. त्यातील 18 जणांनी व्हीप स्वीकारलाय. मात्र तो धुडकावत निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेण्यात आला त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे डॉक्टर परुळेकर यांनी सांगितले. सिंधुदुर्ग नगरी येथे 24 डिसेंबर रोजी झालेल्या विषय समिती सभापती निवडीचे इतिवृत्त जिल्हाधिकाऱ्यांकडून आम्ही घेतले आहे. जे काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेत त्यांना निलंबित केल्याशिवाय काँग्रेस गप्प बसणार नाही असा इशारा काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी दिलाय. याबाबत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने गुरुवारी जिल्हाधिकारी डॉक्टर दिलीप पांढरपट्टे यांची भेट घेतली. यावेळी निवड प्रक्रियेच्या इतिवृत्ताची माहिती मागवण्यात आली. तसेच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने स्थापन केलेल्या गटाची माहिती घेतली. यावेळी प्रकाश जैतापकर, पुष्पसेन सावंत, काका कुडाळकर, आबा मुंज, सरफराज नाईक, ॲडव्होकेट हितेश कुडाळकर, सुधीर मल्लार, इर्शाद शेख आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य विषय समिती सभापती पदासाठी जी 24 डिसेंबर रोजी जी निवड प्रक्रिया किंवा निवडणूक झाली त्या दरम्यान जिल्हा परिषद असलेल्या 27 राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या जिप सदस्यांवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीतर्फे व्हीप बजावण्यात आलेला आणि त्या व्हीपनुसार या निवड प्रक्रियेपासून किंवा त्या मतदानापासून दूर राहावे असा तो व्हीप होता. त्या व्हीप संदर्भात पण बऱ्याच गोष्टी अशा कानावर आल्या की असा व्हीप बजावता येतो का, तर त्याने आपल्या ज्ञानात भर घालावी आणि सगळी माहिती घ्यावी की हा काय जनतेला सांगत नाही मतदान प्रक्रियेपासून दूर राहा, त्या सभागृहात मतदान करावे मतदान करू नये किंवा सभागृहात अनुपस्थित राहावे असे अनेक व्हीप असतात आणि ते व्हीप गेल्या अनेक वर्षात वेगवेगळ्या लोकसभेपासून विधानसभेपासून ते लोकल ऑथॉरिटीज म्हणजे आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था असे व्हीप बजावण्यात आलेले आहे. हा होता एक भाग. पण जो गट स्थापन 2017 म्हणजे फेब्रुवारीत निवडणुका लागल्या आणि 2017 जो गट स्थापन करण्यात आला 27 काँग्रेसचे सदस्य आणि 1 राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य असा 28 सदस्यांचा गट स्थापन करण्यात आलेला आणि त्या गटाच्या अनुषंगाने सभागृहातलं कामकाज चालू होतं. आता गट हा सभागृहातल्या कामकाजासाठी असतो, त्याच्या पलीकडे त्या गटाची किती कायदेशीर ही आहे ती तपासण्याचा विषय किंवा त्याचा नीट शोध घेतला पाहिजे. पण असं झालं की हा व्हीप बजावल्या तो व्हीप धुडकावून सदर गटाचे त्या गटामध्ये काही घटनेत बदल करण्यात आले नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबर पहिल्या आठवड्यात आणि मगच जिल्हा परिषद अध्यक्ष आणि 4 विषय समिती सभापती यांचे राजीनामे घेऊन ही निवडणूक करण्यात आली आणि त्या अनुषंगाने त्या गटाचे जे काय नेते त्यांनी सांगितलं की गटनेत्यालाच व्हीप बजावण्याचा अधिकार आहे आणि आम्ही हा गट जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदणी केलेली आहे, जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आहे. तर हे सगळं जे आहे दिशाभूल करणार आहे. आम्ही आज काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी माननीय जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यावेळेला जिल्हाधिकाऱ्यांनी हे नमूद केलं की ही जी नोंदणी केली आहे किंवा परवानगी मिळाली आहे जिल्हाधिकारी कार्यालयाची असं काही नाही आहे, त्यांनी जे काय बदल आहे ते करून कार्यालयात ही कागदपत्र सुपूर्द केली आहेत, जशी तुम्ही केली तर आम्ही तुमची घेणार, त्यांनी केली तर त्यांची घेतली. याचा अर्थ जिल्हाधिकाऱ्यांनी त्या गटाला काय फार मोठं रजिस्ट्रेशन दिलंय अशातला भाग नाही. एनिवे हा झाला तो झाला प्रकार. पण आता सर्व कागदपत्र त्या 24 तारखेच्या प्रोसिडिंगचं इतिवृत्त आणि त्याचबरोबर जे काय व्हीप बजावलेला आणि त्यानंतर जे काय एकंदर गोष्टी झाल्या, घटनेत काय बदल केला, पूर्वीची घटना काय होती, हे सगळं मागितलं जाणार. बरं, तो केलेला बदल गॅझेटमध्ये म्हणजे महाराष्ट्र राजपत्रात पोचलाय का असं सगळं करून मग कायदेशीर प्रक्रियेला सुरू होईल. ती म्हणजे जिल्हाधिकारी म्हणजे ज्याला डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणून म्हणतात तर DM समोर चालू होईल तो पहिला टप्पा आहे. त्याची अपिलेट ऑथॉरिटी मग कोकण आयुक्त आहे आणि ह्या 27 सदस्यांचं सदस्यत्व रद्द होण्याची प्रक्रिया सुरू होईल. सन्माननीय प्रांताध्यक्ष खासदार
अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या आदेशानुसार आमच्या प्रदेशचे सरचिटणीस ॲडव्होकेट गणेश पाटील यांच्या स्वाक्षरीने हा व्हीप काढण्यात आलेला. जेव्हा व्हीप काढण्यात आला आहे याचाच अर्थ अशा कुठल्याही गटाला कुठलीही मान्यता नाही किंवा गटनेता संमती कट्टी असती तर त्यांनी तसं सांगितलं असतं सदर गट स्थापन झालाय तर गट व्हीप काढेल गटनेता. तर तसं काही नाही आहे. त्यामुळे हे प्रत्येकाचं त्यांनी काय म्हणायचं हे आम्ही सांगू शकत नाही. कायदेशीर प्रक्रियेला सुरुवात होईल की सदर गटाला काँग्रेसची मान्यता नसताना ज्या चिन्हावर तुम्ही निवडून आलात 27 सदस्य ते काय कुठलं चिन्ह दुसरं नव्हतं ते राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं अधिकृत हा ते चिन्ह होतं. त्यामुळे आता तुम्ही जे म्हटलं जात आहे आणि गटनेते नेमतायत तर अशी प्रक्रिया होत नाही. त्याला रितसर संमती लागते.